धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 19 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढच्या महिन्यात 19 तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे. आणखी माहिती घेऊया याबद्दल आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्यासोबत आहे. सोमेश, नक्कीच आता जी टेंटेटिव्ह तारीख मिळालेली आहे धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी ती 19 एप्रिलची आहे. त्यामुळे स्वाभाविक आत्ताच्या ज्या लोकसभा निवडणूक आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरेंना मशाल या चिन्हावरच लढावं लागणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच धनुष्यबाण हे चिन्ह राहील. कारण अजूनपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही सुप्रीम कोर्टाकडून आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर देखील सुनावणीसाठीची आता पुढची तारीख ही 19 एप्रिल आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही संपूर्णपणे धनुष्यबाण चिन्हावरच लढावी लागेल. एकनाथ शिंदे लढतील आणि उद्धव ठाकरेंना मशाल चिन्हावरच ही निवडणूक लढावी लागणार आहे अशी माहिती सध्या तरी आहे. आता ही जी तारीख पडली आहे ती तारीख कम्प्युटर जनरेटेड तारीख आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात जर उद्धव ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे आला आणि त्यांनी लवकर सुनावणीची मागणी केली तर कदाचित ते होऊ शकेल. परंतु सध्याची परिस्थिती पाहता अजूनपर्यंत तरी अशा स्वरूपाची कोणती मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे कम्प्युटर जनरेटेड तारीख जी आहे ती 19 एप्रिल आहे या सुनावणीची आणि तोपर्यंत निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू झालेला असेल. ठीक आहे सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.